ऑफ सूट म्हणजे काय आपण थोडं काल परवा पण त्याच्यावर चर्चा केलीच आहे, ठीक आहे की नाही. स्टे ऑफ सूटला रेस सब ज्युडिस म्हणतात. म्हणजे काय रेस सब ज्युडिस मीन्स काय, एक अंडर कन्सिडरेशन. रेस मीन्स अ थिंग अँड सब ज्युडिस मीन्स अंडर कन्सिडरेशन, म्हणजे ज्युडिशियल पेंडिंग विथ ज्युडिशियल इन्क्वायरी असंही त्याला म्हणू शकतो आपण, ठीक आहे. आता पेंडिंग विथ ज्युडिशियल इन्क्वायरी याचा मिनिंग काय, दोन्ही जर बघितलं आपण डिफरेन्शिएट करून दोघांनाही, काय रेस सब ज्युडिस आणि रेस काटा, याला रेस सब ज्युडिस म्हणजे काय आपल्याला बेर ऍक्ट मध्ये दिले आहे स्टे ऑफ सूट. आता बघा, सरळ सांगितलं आहे की स्टे ऑफ सूट इथेच सगळा खेळ आहे. का स्टे ऑफ अप्लिकेशन म्हटलंय, स्टे ऑफ सूट अँड एक्सेप्ट्रा म्हटलंय, तर हे रेस सब ज्युडिस जे आहे ते फक्त आणि फक्त सूट वर अप्लाय करतो. सूट कशाला म्हणायचं, जेव्हा प्लेंट फाईल होतो तेव्हाच सूट म्हणायचं. सरळ सरळ सांगितलं आहे सूट रेस सब ज्युडिस अप्लाय ऑन, सरळ सांगितलं स्टे ऑफ सूट लक्षात ठेवायचं. तर बघा, नो कोर्ट शॅल प्रोसीड विथ द ट्रायल. बघा, नो कोर्ट शॅल प्रोसीड, पहिला शब्द वापरला आहे प्रोसीड. प्रोसीड कधी होतो, प्रोसीड काय आहे, प्रोसीड म्हणजे सुरुवात करेल, ठीक आहे की नाही. आणि काय म्हटलं, ट्रायल प्लस यांनी ट्रायल शब्द वापरलाय. ट्रायल शब्द का वापरलाय, यांनी इन्स्टिट्यूट करून घेतला सुरू कोर्टाने, कळलं का. केस आली कोर्टामध्ये, सुरू झाले, सगळं झालं, पण आता ट्रायल मध्ये आहे कोर्ट. ट्रायल आता पुढे प्रोसीड करणार नाही कोर्ट. काय म्हंटल आहे, पेंडिंग अ ज्युडिशियल इन्क्वायरी. जे काही काम सुरू होतं त्यावेळेस कोर्टाला कळलं की अरे याच्या याच सब्जेक्ट मॅटरवर याच पार्टीनी अदर कोर्टात हे सूट ऑलरेडी दाखल केलेलं आहे. आता मी इथेच थांबणार, स्टे करून टाकणार कशावर, सूटवर. नो कोर्ट शॅल प्रोसीड विथ द ट्रायल ऑफ एनी सूट इन विच द मॅटर इन इश्यू इज ऑल्सो डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू इन द प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट. कोर्टाला माहीत झालं त्या दिवसपासून कोर्ट समोरचं ट्रायल बंद करेल. सरळ सरळ रेस सब ज्युडिसचा मिनिंग आहे की स्टे करा, पेंडिंग ठेवा. काय, ज्युडिशियल इन्क्वायरी. मी तर पेंडिंग करेल कोर्ट की नाही, आधीचा सूट आहे ना, मग त्याचं बघूया पहिले जजमेंट काय येतं ते, ठीक आहे की नाही. मला राईटच नाही आहे, म्हणजे या कोर्टाला तर ज्युडिशन येते का, नाही. कारण तुम्ही कुठे फाईल केलाय ऑलरेडी, जे मॅटर डिसाईड होत आहे त्याच्यावर आता हा कोर्ट डिसिजन देऊ शकत नाही. म्हणून हा काहीतरी जे स्टॉप करेल प्रोसिडिंग आणि स्टे आहे त्याच्यावर की आता होणार नाही, ठीक आहे. मग आता हे कोण सांगणार की कोर्टाला जाऊन पार्टी सांगणार ऑफकोर्स, ठीक आहे की नाही. आता ए आणि बी आहे, खूप लक्ष द्यावर याच्यावर. नाही सांगितलं तर परत परत विचारा, कारण घरी जाऊनही तुम्ही विसरू शकता. घरी जाऊन म्हटल्यानंतर पुन्हा उद्या विचारू शकता, कारण हे जन्मभर कामाच येणार आहे. सिव्हिल मॅटरचे पर्याय नाही आहे. ए आणि बी आहे, सेम पार्टी आहे दोघं जण. एनी बी च्या विरुद्ध फाईल केला, फाईल केली आहे केस सी कोर्टामध्ये, ठीक आहे. सी कोर्टामध्ये केस सुरू आहे. आता बी फाईल करतो डी कोर्टामध्ये केस, कळलं. हे एक डिफरंट कोर्ट आहे, हे डिफरंट कोर्ट आहे. यांनी याच्या विरुद्ध इथे फाईल केला आहे आणि यांनी याच्या विरुद्ध इथं फाईल केला, ठीक आहे. आता इथे दोघांचा समज मिळाले, सगळं प्रोसिजर सुरू झाली आहे. कोर्ट काय करतो, दोघंही आल्याशिवाय दोघांचं नॅचरल जस्टिस आहे. तुझा एक डब्ल्यूएसयू दे, रिटर्न स्टेटमेंट देऊ दे, माझा एक प्लेंटिव्ह. दोघांच्या प्लीडिंग आले की कोर्ट ऐकून घेतं, त्याच्यानंतर त्याचा काय इश्यूज काढतं, इश्यू काढेल का कोर्ट आधी मला सांगेल. हे शिकवते तुम्हाला, इश्यू जर नाही कळले तर पुढचं कळणार नाही. तर इश्यू काढेल कोर्ट की दोघांमध्ये वाद काय, पण दोघांमध्ये वादाचा इश्यू काढण्यासाठी समोरची पार्टी तर आली पाहिजे की नाही तुमच्याकडे. मग समोरची पार्टी येईलच ऑफकोर्स इथे, ठीक आहे. मग समोरची पार्टी जर समजा ए साहेब इथे आहे, बी साहेबांनी इथे फाईल केली आहे, तर मग ए आणि बी दोघंही या कोर्टात गेलात. बी सांगेल ना की मला ऑलरेडी इकडे फाईल केला होता, किंवा ए सांगेल सर मी ऑलरेडी इकडे फाईल केला होता. कोर्ट काय करेल, ज्युडिशियल इन्क्वायरी पेंडिंग वर ठेवेल. काय करेल, स्टे आणेल त्याच्यावर. आणि हे जर जजमेंट लागलेलं असतं, ऍडज्युडिकेट झालेलं असतं, तर कोर्टाने काय केलं असतं, रेस ज्युडिकाटा लावला असतं. कळलं तुम्हाला, इट इज अ पेंडिंग ट्रायल अँड दॅट इज अ ऍडज्युडिकेटेड मॅटर फॉर द फॉर्मर्स. तर हे डिफरन्स आहे थोडासा, अजून बघूया. तर बघा काय म्हणते, नो कोर्ट शॅल प्रोसीड विथ द ट्रायल, प्रोसीड विथ ट्रायल म्हटलंय, विथ वर लक्ष द्या. विथ ट्रायल म्हणजे ऑलरेडी ट्रायल त्यांचं सुरू होतं, आता कोर्टाने पेंडिंग ठेवलंय, स्टे केलाय त्याच्यावर. सूट इन विच द मॅटर इन इश्यू इज ऑल्सो डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू. कुठल्या मॅटरवर का करतोय कोर्ट स्टॉप, का करतोय स्टे, कारण कोर्टाला लक्षात आलं की हे जर दोघं घेणार आहे, हा जे फॉर्मर सूट मध्ये डायरेक्टली मॅटर इश्यू करतोय, म्हणजे तेच आहे. याने पण रिकव्हरी ऑफ पोझिशन मागताय आणि तो पण त्याच प्रॉपर्टीचं रिकव्हरी ऑफ पोझिशन मागताय. पार्टी सेम आहे, प्रॉपर्टी सेम आहे, दोघांची मागणी सुद्धा काय सेम आहे. म्हणजे डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली
ठीक आहे की नाही. सबस्टेन्शियल म्हणजे काय, पहिल्याही फॉर्मल सबस्टेन्शियलीज अपोजिट वर काय फॉर्मल. आधीच्या सूट मध्ये तीच मागणी आहे आणि सबसिक्वेंटली म्हणजे न्यू जो माझ्याकडे सूट आला ना त्याच्यात तीच मागणी आहे. कळलं. इशू इन अ प्रीवियसली इन्स्टिट्यूटेड सूट बिटवीन द सेम पार्टी, प्रीवियसली इन्स्टिट्यूटेड सूट बिटवीन द सेम पार्टी और बिटवीन अ पार्टीज अंडर होम दे और एनी ऑफ देम दे आर लिटिगेटिंग अंडर द सेम टाइटल. मग पार्टी नसेल, होऊ शकते बी साहब ऊपर चले गए, ठीक आहे की नाही. मग ऊपर चले गए तर रिप्रेझेंटेटिव्ह, ठीक आहे की नाही, रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचे. तर मग जे त्याच्या रिप्रेझेंट करत आहे ते जरी पार्टी इथे आली, मग आता इथे काय म्हणाल, रेस सबज्युडिस तर इसेन्शियल कम्प्लीट होत नाही आहे मॅडम, काय नाही येत आहे, सेम पार्टी येत नाही आहे. पण ह्या पार्टीलाच हा रिप्रेझेंटेटिव्ह काय आहे त्याला तिथे त्याचाच अधिकार दिला येतो, म्हणजे तोही काय आहे सेम पार्टीज मानला जाईल आणि तिथे सुद्धा काय करेल, कोर्ट स्टे करेल. म्हणजे आता कोर्ट कुठल्या कुठल्या गोष्टीवर स्टे करेल, सेम पार्टी येते काय काय इसेन्शियल आहे रेस सबज्युडिसचे. सिनॉप्सिस लिहिताना मेन्स मध्ये सुद्धा लक्षात ठेवायचे काय आहे स्टे. पहिलं तर काय आहे, टू सूट्स किती पाहिजे, टू सूट्स पहिलं, दोन सूट्स पाहिजे. त्याच्यानंतर दोन सेम पार्टी पाहिजे, ठीक आहे की नाही, सेम पार्टी. आणि तिसरा काय पाहिजे, सब्जेक्ट मॅटर सेम पाहिजे. पण सब्जेक्ट मॅटर नुसतं सेम नाही पाहिजे, त्यातला डायरेक्टली सबस्टेन्शियली इश्यू जो आहे तो सेम पाहिजे. कळलं का. पुढे अजून म्हणतात आणि लीगल रिप्रेझेंटेटिव्ह जरी असले तरी त्याला काय म्हणण्यात येईल, सेम पार्टी. Or between parties under whom they or any of them claim litigating under the same title. Same title म्हणजे काय आहे, काय होतं तुमच्या क्लेमचं नाव, क्लेम फॉर द रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी विच इज सिच्युएटेड इन द आनंद नगर ऑफ नांदेड, ठीक आहे की नाही. परत तिकडे सेम क्लेम येतोय, काय टायटल होतंय काय, की रिकव्हरी ऑफ पोझिशन नांदेड मधल्या आनंद नगरचं प्रॉपर्टीचं, ठीक आहे. पुढे या, सेम टायटल वेअर सच अ सूट इज पेंडिंग इन द सेम ऑर एनी अदर कोर्ट इन इंडिया. मग आता हे दोन कोर्ट आहे त्यांना कधी सेम मानलं जाईल, की इंडिया मधल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर कोर्ट असेल तर त्याला काय म्हणलं जाईल, की सेम कोर्टात कॉम्पिटंट कोर्टात आहे. पुढे म्हटलं, हॅव्हिंग द ज्युरिस्डिक्शन टू ग्रांट द रिलीफ क्लेम्ड ऑर इन एनी कोर्ट बियॉन्ड द लिमिट्स ऑफ इंडिया एस्टॅब्लिश्ड ऑर कंटिन्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड हॅव्हिंग राईट ज्युरिस्डिक्शन ऑर बिफोर द सुप्रीम कोर्ट, ठीक आहे. रेस ज्युडिकाटा तुम्हाला कुठेही अप्लाय होऊ शकतो सुप्रीम कोर्टापासून कुठेही, जर सेम लिटिगेशन सेम टॉपिक सेम सगळ्या गोष्टी येत असेल तर, ठीक आहे. आणि इंडियाच्या बाहेर जरी असेल कोर्ट पण ते इंडियन गव्हर्नमेंटच्या अथॉरिटी खाली चालत असेल तरी त्याला कॉम्पिटंट कोर्ट अंडर द सीपीसी किंवा जे काही आहे ते मानण्यात येईल आणि त्याच्यावर रेस ज्युडिकाटा अप्लाय होईल, ठीक आहे. पुढे एक्सप्लेनेशन दिले, डिपेंडन्सी ऑफ ए सूट इन अ फॉरेन कोर्ट डज नॉट प्रिक्लूड to the court in India from trying the suit founded on the same cause of action. Yanni mhatle ki res judicata foreign court la apply honar nahi. Ka honar nahi foreign court la apply? Karan tumche kayde vegle ahe, aple kayde vegle ahe. Aplya kade jar foreign court cha ekada judgment ala, thik aahe ki nahi? Ta apan kay baghu fakta conclusive ahe ki nahi? Mhanje yanni fraud nahi dile ahe titla kotani titla kaydani dile ahe ka kiwa aplya ekada international law cha violation hotay ka apan evadas baghto, apan tyancha judgment la चॅलेंज नाही करू शकतो, ठीक आहे. मग आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जेएमएमसी पर्यंत आपण रेस ज्युडिकाटा लावू शकतो, पण त्यांचा चॅलेंज फॉरेन कोर्ट इथे एक्सक्लूड केलाय. सेम पार्टी असली पाहिजे, लिटिगेशन सेम असलं पाहिजे, लिटिगेशन दोघांचे, एक पर्सन हा डिनाय करतोय हा असर्ट करतोय, दोघांचे लिटिगेशन सेम आहे, क्लेम सेम आहे, एकच गोष्ट दोघेही मागत आहे, मग काय काय याचा पर्पज काय असेल, हॅरेशमेंट एक दुसऱ्याला काय झालं असतो जर याच्यावर बाळ नसतं तर, एकाने 10 वर्षे केस चालवली असती पुन्हा त्यांनी 10 वर्षे टाकली असते, कोर्टाचा वेळ वाया गेला असता, मल्टिपल सिटी ऑफ द प्रोसिडिंग झाली असते आणि एक दुसऱ्याला हॅरेशमेंट झालेली असती, त्यामुळे हे प्रोव्हिजन इथे टाकलेला. लक्षात ठेवलं, आता येऊ आपण रेस ज्युडिकाटाकडे जे की थोडस डिफरेंशिएट करतं रेस सबज्युडिसला. वर्डिंग लक्षात ठेवायची, वर्डिंग लक्षात ठेवली की मग लक्षात येते की काय डिफरन्स आहे. रेस सबज्युडिकाटा सेक्शन 11, नो कोर्ट शाल ट्राय एनी सूट, इथे ट्रायच करत नाही आहे, म्हणजे ट्रायल मध्ये गेला का हो नाही, तिथे ट्रायल शब्द होता, तिथे प्रोसीड विथ होता, इथे म्हणतात नो कोर्ट शाल, डायरेक्टली शाल शब्द टाकलाय की ट्राय सूट ऑर इश्यू इन विच द मॅटर डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू हॅज बीन डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू इन अ फॉर्मर सूट बिटवीन द सेम पार्टीज, बिटवीन पार्टीज अंडर हुम दे ऑर एनी ऑफ देम क्लेम लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल इन अ कोर्ट कॉम्पिटंट टू ट्राय सच अ ट्राय एनी सॉरी कॉम्पिटंट टू ट्राय सच अ सबसिक्वेंट सूट
or the suit in which such an issue has been subsequently raised and has been heard and finally decided by such a court. जर एखाद्या कोर्टाने फायनली एखादा सूट डिसाइड केलेला त्याच्यावर जजमेंट आलेला आता जसं मी म्हटलं 10 वर्षात एक जजमेंट आलं होतं मला ते मान्य नाही मी पुन्हा बाजूच्या कोर्टात नेऊन किंवा त्याच कोर्टात म्हणजे की परत सर तुम्ही परत बघावं जजमेंट मला आवडलं असं होईल का नाही कोर्ट काय म्हणत जा अपील करा रिव्हिजनचा राईट असेल तर रिव्हिजन करा काय करायचं दुसऱ्या प्रोसिडिंग तुमच्याकडे खूप आहे येतं का कोणी फाशीची शिक्षा समज सुनावली त्याच कोर्टात टाकता का परत नाही सर परत बघा माझं माझ्याकडे तर फंडामेंटल राईट आहे हो की नाही नाही बघणार कारण ऑलरेडी डिसाइड झालंय पण डिसाइड कुणी केलं असावं कॉम्पिटंट कोर्टाने डिसाइड केलेलं असावं ज्युरिस्डिक्शन असावं त्या कोर्टाला नाही तर म्हणते नल अँड व्हॉइड म्हणलं जाईल तर बघा आता एक एक लाईन बघू नो कोर्ट शॅल ट्राय एनी सूट ऑर इश्यू एकही इश्यू सुद्धा ट्राय करणार नाही तुमचा कोर्ट कळलं का तुम्हाला आता इथे इश्यू का ट्राय करणार नाही नो कोर्ट शॅल ट्राय अ सूट ऑर इश्यू इश्यू सूट तर ट्राय करणारच नाही इश्यूही नाही करणार मग तुम्ही म्हणा नाही सर मी याच्यामध्ये ना सर मी काय मागितलं होतं पजेशन मागितलं होतं सर ठीक आहे पजेशन मागितलं होतं पजेशन तर दिलंच नाही मला ठीक आहे की नाही त्याला देऊन टाकलं पजेशन बरं त्याचं जाऊ दे सोडा मी सर पजेशन मागताना याच्याकडे 50,000 रुपये पण माझे होते पण मी तेही मागितलं नाही सर मग सर काय म्हणेल अहो तुम्ही तिथेच का नाही टाकलं मग आता हा सुद्धा इश्यू एक घेऊन समजा हा इथे आला की हा इश्यू ट्राय करा कोर्ट काय म्हणेन ऑलरेडी तुम्हाला तिथे विचारलं जातं कोर्टात की तुम्हाला अजून काही पाहिजे का बायको गेली कुठे कोर्टामध्ये कुठे फॅमिली कोर्टामध्ये म्हणजे मला डायवोर्स पाहिजे रागारागात मध्ये मला तुझ्याकडून काही रुपये आणू कोर्टाला सांगून देते ती पुन्हा 2 वर्षांनी तिथे मला मेंटेनन्स पाहिजे कोर्ट काय म्हणेन तुम्हाला तेव्हाच विचारलं होतं मेंटेनन्स हवंय का तुम्हाला मग ती म्हणते नाही मग हा एक इश्यू घेऊन तुम्ही परत जाऊ शकता का नाही ठीक आहे की नाही तर अशा प्रकारचे जे आहेत ते हे इश्यू ही ट्राय करणार नाही कोर्ट तुमची केसच घेणार नाही ट्रायच करणार नाही आणि जरी तुमच्या चुकून कोर्टाने इन्स्टिट्यूट केला असेल तर काय करेल कोर्ट बाजूला ठेवून देईल ऑलरेडी मॅटर डिसाइडेड म्हणून सांगून देईल मग ऑलरेडी मॅटर डिसाइडेडला काय म्हणतात रेज ज्युडी काटा बघा आपण याच्यात पाहूया एखादे डेफिने हे पण आहे आपल्याकडे डॉक्टर अ थिंग ऍडज्युडिकेटेड फायनली सेटल्ड फायनली सेटल्ड द डिस्प्यूट ठीक आहे की नाही याच्यामध्ये मी लिहून ठेवलं तर सांगते हॅज बीन जज्ड म्हटलंय हॅज बीन जज्ड म्हणजे ऑलरेडी त्या मॅटरवर जजमेंट आलेला सो सबसिक्वेंटली इश्यू इन अ फॉर्मर सूट म्हणजे काय फॉर्मर सूटची डेफिनेशन बघूया फॉर्मर सूटला काय म्हटलं आहे ऑलरेडी जो डिसाईड झालाय तो म्हणजे आधीचा पण आता फॉर्मर सूटला कधी कसं म्हणायचं समजा या कोर्टानी ए नावाच्या कोर्टानी सूट दाखल करून घेतला होता सुरू झालं ट्रायल अजूनही माहिती नाही आहे की पहिले जजमेंट आलंय त्याच्यावर ठीक आहे की नाही मग बी कोर्टाने पण दाखल करून घेतला तर होऊ शकते पार्टीनी सांगितलंच नसतं कधी कधी पार्टीला काही घेणं देणं नसतं त्यामुळे कधी कधी सांगत पण नाही ते चालू दे केस आपल्याला काय करायचं ठीक आहे भरपूर डिफेंडंट असे असतात मॅटर चालू दे आपल्याला काय करायचं वकील लांबवत राहतो नाही ते माझ्याकडून निकाल लागणार नाही आहे मी कशाला जाऊ ठीक आहे की नाही मग या कोर्टाने थोडी प्रोसिड ट्रायल सुरू केली या कोर्टाने सुद्धा प्रोसिड ट्रायल सुरू केली पण या कोर्टाचं जजमेंट आधी लागून गेला भलेही यांनी 1 महिना लेट सूट इथे दाखल केला असावा ज्या कोर्टाचं जजमेंट आधी लागलं त्याला फॉर्मर सूट म्हणते कळलं मग हे पाहिलं जाणार नाही की कोणत्या कोर्टात आधी सूट इन्स्टिट्यूट झाला होता मग त्याला चालू द्या वगैरे कारण यांनी तर जजमेंट देऊन टाकलं ना ठीक आहे की नाही मग आता हा पण म्हणे की मी पण जजमेंट देतो मग काय होईल इथे कॉन्ट्रॅडिक्ट होईल घरातच भांडणं लागेल ठीक आहे की नाही ज्युडिशियरीमध्येच भांडणं लागतील ना तर म्हणून काय होतं की फॉर्मर सूट म्हणजे जो आधी डिसाईड झाला त्याच्यावर आता कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही भले त्यांनी कसं डिसाईड करू दे मग काय होईल त्याच्यात आता अपील होईल रिव्हिजन मध्ये जा कुठे जा इथे तुमचा सूट आता पाहिला जाणार नाही मग इथे काय होईल रे ज्युडिकाटर सूट कॅच ठीक आहे बिटवीन द पार्टीज अंडर हुम दे आर ऑफ एनी ऑफ क्लेम लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल परत म्हणतोय कुठला सेम टायटल मध्ये असावं इन कोर्ट कॉम्पिटेंट टू ट्राय सच सबसिक्वेंट सूट मग दुसरा ही सबसिक्वेंट जो सूट टाकला आहे तो ही काय असावा कोर्ट कॉम्पिटेंट असावा म्हणजे त्याला जर काही मॅटर टाकलं तुम्ही तिथे पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन असावं लोकल ज्युरिस्डिक्शन असावं सब्जेक्ट मॅटर ज्युरिस्डिक्शन असावं याला काय म्हणतात कॉम्पिटन्सी ऑफ कोर्ट म्हणजे त्या कोर्टाला मॅटर चालवण्याचा अधिकार होता म्हणून त्यांनी चालवलं सच अ सबसिक्वेंट सूट ऑर द सूट इन विच सच अ इश्यू हॅज बीन सबसिक्वेंटली रेज्ड अँड हॅज बीन हिअर्ड अँड फायनली डिसाइडेड बाय द कोर्ट कोर्टाने दोन्ही बाजूचे सगळे ऐकून घेतलं होतं हिअर्ड ऐकून घेतले कोर्टाने काय तुमचे जे डिस्प्यूट आहे आणि ऐकून घेतल्यानंतर मॅटर डिसाईड केलेला आहे मग ते फॉर्मर सूट मानल्या जाईल आणि जर तसं सूट ऑलरेडी डिसाईड झालेलं असेल तर त्याला रेज ज्युडिकेट अप्लाय करण्यात येईल परत तशाच कोर्टामध्ये डबल सूट टाकता येणार नाही मग आपल्याला डायरेक्ट अपील करावी ठीक आहे
आता इथे आठ एक्सप्लेनेशन दिलेले आहेत, तर आठ एक्सप्लेनेशन काय बघूया. समजलं नाही तर विचारा, ठीक आहे. अजून घरी जाऊन वाचा आणि पुन्हा विचारा उद्या काही जर राहून गेलं तर. द एक्सप्रेशन फॉर्मर सूट शॅल डिनोट्स अ सूट विच हॅज बीन डिसाइडेड प्रायर. जो कोणत्याही कोर्टाने पहिले डिसाईड सूट केलाय तो काय म्हणला जाईल, फॉर्मर सूट मानला जाईल. जेएमएफसी मध्ये कंपल्सरी प्रश्न असतो, म्हणजे असतो प्रिलिम्सला, मेन्सला, बेस्टली काठावर सब्जुडाईजवर तेवढं विचारत नाही, कारण हे जे एक्सप्लेनेशन आहेत नाही त्याच्यात खूप विचारतात, ठीक आहे. तर त्यांनी म्हटलं की डिसाइडेड प्रायर टू द सूट इन क्वेश्चन वेदर ऑर नॉट इट वॉज इन्स्टिट्यूटेड प्रायर देअर टू. जसं मी आता सांगितलं, इन्स्टिट्यूट केला त्याला महत्व नाही. मी 2010 मध्ये इन्स्टिट्यूट सूट केला होता, त्याच्यानंतर 2011 ला सेम पार्टीने सेम सूट इन्स्टिट्यूट केला, पण 2011 वाल्यांनी कोर्टानी काय केलंय त्याला माहित नसल्यामुळे जजमेंट देऊन टाकलं, पार्टीने सांगितलंच नाही. मग देऊन टाकलं तर काय, तो फायनल जजमेंट मानला जाईल, ती फायनल डिग्री मानली जाईल. आता जुनं जे मॅटर सुरू होतं ना ते कॅन्सल होईल. एक्सप्लेनेशन टू मध्ये, फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन द कॉम्पिटन्स ऑफ ए कोर्ट शॅल बी डिटरमाइंड रिस्पेक्टिव्ह ऑफ एनी प्रोव्हिजन एज टू राईट ऑफ अपील फ्रॉम द डिसिजन ऑफ सच अ कोर्ट. मग आता तुम्हाला याचा राईट टू अपील आहे. राईट टू अपील कधी आहे, कॉम्पिटन्स कोर्ट असल्यावरच, ठीक आहे की नाही. जर ज्युरिस्डिक्शन होतं व्यवस्थित, कॉम्पिटन्स कोर्ट होता, तेव्हाच तुम्हाला डायरेक्टली अपील करता येईल त्याच्यात. आणि कॉम्पिटन्सी ऑफ कोर्ट नसेल तर तुमचा रेस ज्युडिकेटा अप्लायच होणार नाही, परत चालू म्हणू शकतो आपण तिथे. पुन्हा एक्सप्लेनेशन थर्ड, मॅटर अबो रिफर्ड टू मस्ट इन द फॉर्मर सूट हॅव बीन अलेज्ड बाय वन पार्टी अँड आयदर डिनाईड ऑर ऍडमिटेड एक्सप्रेसली ऑर इम्प्लाइडली बाय द अदर. जे मॅटर तुमचं सुरू आहे त्याच्यामध्ये एकाने अलिगेशन लावलेले असावे आणि एकाने काय केलं असावं, डिनाईड असेट आणि डिनाईड केलेलं असा. त्याच्यानंतर फोर्थ एक्सप्लेनेशन म्हणजे, फोर्थ एक्सप्लेनेशन कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकाटा म्हणतात. कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकाटावर कधी शॉर्ट नोट्सही आली असेल, तुझं सीपीसी झाले ना, ऐकलं असेल कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकाटा. याच्यावर शॉर्ट नोट्स पण येतं, लॉंग आन्सर पण येऊ शकतं. डिफाईन रेस ज्युडिकाटा अँड विथ द एक्सप्लेनेशन ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकाटा किंवा विथ एक्सप्लेनेशन ऑफ द सेक्शन 11(4), ठीक आहे, असंही येऊ शकतं. एनी मॅटर विच माइट ऑर माइट अँड ऑट टू हॅव बीन मेड ग्राउंड ऑफ डिफेन्स ऑर अटॅक. इथे दोन शब्द लक्षात ठेवायचे, कुठले, डिफेन्स ऑर अटॅक. डिफेन्स आणि अटॅक म्हणजे काय, डिफेन्स कोण करतं, बचाव करणं, अटॅक कोण करतं, अटॅक करणारा करतो. आता इथे दोन्ही शब्द लक्षात घ्यायचे, जेव्हा प्लेंटिफ डिफेंडंटच्या विरुद्ध फाईल केस करतं तेव्हा डिफेंडंटचं काम काय असते, बचाव करण्याचं. त्यांनी जे माझ्यावर अलिगेशन लावले त्याला मला कसं दूर ढकलता येईल किंवा त्याच्यावर मला कसं मात करता येईल, म्हणजे डिफेंडंट काय करतोय, डिफेन्स करतोय, आणि प्लेंटिफ काय करतोय, अटॅक करतोय त्याच्यावर. तर बघा, डिफेन्स अँड अटॅक इन सच अ फॉर्मल सूट शॅल बी डीम्ड टू हॅव बीन अ मॅटर डायरेक्टली सबस्टेन्शियली इन इश्यू इन अ सच अ सूट. बघा इथे काय म्हटलंय, डिफेन्स अँड अटॅक. तर यांनी म्हटलंय की जेव्हा एखादी प्लेंटिफने अटॅक केलाय कुणावर, डिफेंडंटवर, तेव्हा डिफेंडंटनी डिफेन्स करावा. प्लेंटिफ काय म्हणतो की माझे 1,00,000 रुपये तू दे, तर डिफेंडंटनी सांगावं की अरे माझे त्याच्याकडे 50,000 रुपये किंवा माझे त्याच्याकडे 1,50,000 आहे. आणि तेव्हा जर डिफेंडंट सांगत नसेल तर कोर्ट जजमेंट देऊन टाकेल. मग परत डिफेंडंट जातो आणि काय म्हणतो, सर ते राहून गेलो होतो, माझे त्याच्याकडे 1,50,000 रुपये होते. मग कोर्ट काय म्हणतो, तुमच्यावर आता कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकाटा अप्लाय होतो, तुम्हाला तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. परत परत आम्ही एकाच गोष्टीवर चर्चा करणार का, परत परत आम्ही एकच चालवणार का तुमचं मॅटर नाही. समोर सर मी एक इश्यू टाकायचं विसरूनच घेत होतो, काय की सर माझे पण यांच्याकडे 1,50,000 रुपये होते विसरून गेलो. मग कोर्ट काय म्हणतो, तेव्हाच तुम्ही काउंटर क्लेम दाखल करायचं होतं, तेव्हाच तुम्ही सेटअप दाखल करायचं होतं, ठीक आहे. काउंटर क्लेम मीन्स माझे पण तुला देणे आहे. मग त्याच्यात सॉल्व्ह केलं असतं. तर हे इश्यू जर तुम्ही विसरून गेले, एखादी गोष्ट विसरून गेले, तर परत तुम्हाला तिथे त्याच मॅटरमध्ये चान्स नाही मिळणार. रिव्हिजन करा. आपली जे मॅटर डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इश्यू होता त्याच्याशीच कनेक्टेड तुमचे 1,50,000 होते, ठीक आहे की नाही. कनेक्शन पाहिजे कुठेतरी, म्हणजे कनेक्शन असल्याशिवाय तर ते तुमचं मॅटर एक होणारच नाही. कनेक्ट वेगवेगळ्या वेनी जर तुमचं मॅटर असेल, ठीक आहे की नाही. मी म्हणते की मी याला 1,00,000 रुपये उधार दिलेले आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या वेळेस काय हो, माझी दवाखान्याची फीज द्यायची होती, त्याच्यावर डॉक्टरनी माझ्यावर केस केली आहे, त्याचा त्याचा काही संबंध येत नाही. पण त्या दोघांमध्ये डिसाईड झालं असेल की तू माझी दवाखान्याची फीज देऊ नको, मी तुझे 1,50,000 रुपये देत नाही, ठीक आहे. पण असं कनेक्शन नसावं, ठीक आहे. डिफरंट मॅटर जर अलिगेशन डिफरंट लागत असेल तर प्रॉपर्टीचं इमोबल मॅटर आहे. इमोबल प्रॉपर्टीचं काय मॅटर आहे की मला पोजेशन पाहिजे, तो म्हणतो जा मी तुझे 1,00,000 रुपये देत नाही, काहीच घेणं नाही.
हा पजेशन साठी मॅटर टाकतो, तो रिकव्हरी ऑफ अमाऊंट साठी मॅटर टाकतो. कळलं? हे दोन जे क्लेम्स आहे, तुमचा सब्जेक्ट मॅटरचा क्लेम तो सेम यायला नको. म्हणून प्रत्येक एक्सप्लेनेशन मध्ये असो किंवा एज्युडिकाटाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू हे लक्षात ठेवायचं. सो कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकाटा मीन्स एनी मॅटर विच माइट ऑर ऑट टू हॅव बीन मेड ग्राउंड ऑफ डिफेन्स ऑर अटॅक. तुम्हाला एक संधी होती किंवा एक हॅव बीन मेड ग्राउंड बनतोय तुमच्यासाठी डिफेन्स आणि अटॅक करायचं, तेव्हा तुम्ही डिफेन्स आणि अटॅक करत नाही आणि पुन्हा तेच मॅटर घेऊन वर येता आणि म्हणता की आता आम्हाला पाहिजे तर शक्य नाही. आणि कुठेही असं लिमिटेशन नाही आहे की अमेंडमेंट करा म्हणून. अमेंडमेंटला लिमिट आहे किंवा अमेंडमेंट करू शकत नाही प्लेट मध्ये. एकदा प्लेट दाखल केल्यानंतर तुम्ही कितीही वेळा त्याच्यामध्ये अमेंडमेंट करू शकता. ठीक आहे. सो एनी मॅटर हे झालं आपलं. त्याच्यानंतर फिफ्थ, एनी रिलीफ क्लेम इन द प्लेट विच इज नॉट एक्सप्रेसली ग्रांटेड बाय द डिग्री शॅल फॉर द पर्पसेस ऑफ दिस सेशन बी डीम्ड टू हॅव बीन रिफ्यूज. ठीक आहे. तुम्ही एखाद्या प्लेट मध्ये रिलीफ मागितलाय, क्लेम केलाय की मला एवढं एवढं याच्याकडून घेणे आहे किंवा मला ए रॉंगफुल पोजिशन करून बसलाय मला तो पाहिजे. विच इज नॉट एक्सप्रेसली ग्रांटेड बाय द डिग्री शॅल फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन बी डीम्ड टू हॅव बीन रिफ्यूज. जेव्हा तुम्हाला डिग्री दिली आहे कोर्टाने तेव्हा फक्त सांगितलं आहे की ए आणि बीची ही डिग्री आहे, ए नी बी ला 50,000 द्यायची. आणि जे रॉंगफुल पोजेशन होतं ना त्याच्याबद्दल काहीच डॅमेजेस वगैरे काहीही डिग्री मध्ये लिहिलं नाही, डिग्री त्यामध्ये सायलेंट आहे. असं समजलं येईल की तुम्हाला तो जो रिलीफ मिळणार होता प्लेंट मध्ये तो तुमचा काय झालाय, डिसमिस झालाय, रिफ्यूज झालाय. आता अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला, मी एखाद्यावर केस फाईल केलेली आहे. मी काय म्हटलंय की कोर्टाला, सर मला यांच्याकडनं 10,00,000 रुपये घ्यायचे आहे आणि विथ इंटरेस्ट ऑफ द 12%. कळलं का? विथ इंटरेस्ट 12% टाकला. कोर्ट काय म्हणतं, यांनी डिग्री मध्ये ए नी बीचे 10,00,000 रुपये परत द्यावे, बाकी कोर्टाने काहीच म्हटलं नाही. म्हणजे असं समजून घ्यायचं की कोर्टाने माझा इंटरेस्ट रिफ्यूज केला, कोर्टाने फक्त मला 10,00,000 रुपये ग्रांट केले आहेत, जे काही एव्हिडन्स बेसिसवर मला मिळणार होते कोर्टाने इंटरेस्ट मला दिलेलं नाही. तर जिथे कुठे डिग्री सायलेंट असेल तर असं समजून घ्यायचं की डिग्री मध्ये मेन्शन नाही आहे, त्याच्यामुळे कोर्टाने आपल्याला दिलं नाही. ठीक आहे. मग आता तुम्ही असं याच्यावर परत इथे का दिलंय, ते एक्सप्लेनेशन इथे का दिलंय, मग तुम्ही म्हणू शकत नाही सर परत ट्राय करा, तुम्ही डिग्री मध्ये इंटरेस्ट बद्दल तर काही बोलला नाही, असं नाही होऊ शकत. ठीक आहे. सो सिक्स मध्ये, वेअर पर्सन लिटिगेट बोना फाइड इन रिस्पेक्ट ऑफ अ पब्लिक राईट ऑर ऑफ अ प्रायव्हेट राईट क्लेम्ड इन कॉमन फॉर देमसेल्फ अँड ऑदर्स, all person interested in such a right shall for the purpose of this section be deemed to claim under the person so litigating. आता इथे पब्लिक राईट आणि प्रायव्हेट राईट बद्दल बोलले. पब्लिक राईट म्हणजे काय होतं आठवा, PIL. ठीक आहे की नाही, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जे की सेक्शन 91-92 मध्ये आपल्याला CPC मध्ये सांगितलं. प्रायव्हेट मॅटर्स आहे, सिव्हिल मॅटर्स, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ठीक आहे की नाही. इथून ड्रेनेज जातं, ड्रेनचा सगळ्या कॉलनीला त्रास होतो, सगळ्या कॉलनीला. आता सगळी कॉलनी एक 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 मॅटर जाऊन दाखल करणार का? नाही. आनंद नगरची कॉलनी काय करेल, आनंद नगर सोसायटी ट्रस्ट ते जाऊन केस दाखल करेल की आम्हाला ड्रेनेजचा त्रास होता, कोणावर महानगरपालिका. मग आता सगळेजण काय करतील, सह्या करतील, जे ज्यांना ज्यांना तिथे प्लेंटिफ व्हायच्या ते सह्या करतील. मग आता याच्या बिहाफ वर एकच पर्सन नेहमी कोर्टात जातो, म्हणजे काय, ह्या सगळ्या पर्सनला तो रिप्रेझेंट करतोय. मग आता असं मानलं जाईल की हा जो रिप्रेझेंट करणार आहे त्यांनी सगळ्याची कन्सेंट घेतलेली आहे. ठीक आहे की नाही. त्यातला एक म्हणत असेल की माझी कन्सेंट घेतली नाही, मी वेगळा सूट दाखल करतो, तर हे जमणार नाही. तुम्हाला ऑलरेडी कन्सेंट घेतली आहे असं मानलं जाईल, जो की एक पर्सन तुमचा पब्लिक राईट साठी आहे. फक्त पब्लिक राईट जर रिप्रेझेंट करत असेल तर तुम्हाला मग आता वेगळा सूट दाखल करता येणार नाही, तर ज्युडिकाटा आपला होणार. ठीक आहे. पुढे, कन्सेंट दिली नाही तर कन्सेंट आहे असंच मानलं जाईल. जेव्हा तुमचा सूट दाखल झाला ना, मग कन्सेंट नाही हे कशावरून म्हणणार तुम्ही? कारण तुम्हाला जी रिलीफ पाहिजे ते त्यांनी तेच टाकलेली आहे. कोर्टाचं जजमेंट मिळण्यानंतर तर तुम्हाला रिलीफ मिळणारच आहे. अजय आणि आकाश आहेत दोघं जण, दोघांना काय पाहिजे, माझ्या घरासमोर ड्रेनेजचं पाणी मला नकोय. अजय आणि 4-5 जणांनी मिळून रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल केला PIL कोर्टामध्ये की आम्हाला हे ड्रेनेज नकोय. तुम्ही जाता, नाही नाही मला वेगळा सूट फाईल करायचं. कोर्ट म्हणते ठीक आहे, तुमच्या मागण्या काय, मलाही नकोय. कळलं का तुम्हाला? कोर्ट म्हणते अरे बाबा याच्यातच होऊन चाललं ना, पुढे कशाला येतो. सेम पार्टी आहे तू आणि महानगरपालिका, इश्यू काय सेम आहे, लिटिगेशन सेम आहे, मागणी सेम आहे, मग कशाला तू कशाला मध्ये येतो. ठीक आहे की नाही.
तर सेम आहे त्यामुळे काय होईल इथे सुद्धा बार्ड आहे रेस्ट्यू डिकाटा तुमच्यावर लागेल कॉमन फॉर देमसेल्फ कॉमन फॉर देमसेल्फ मीन सगळ्यासाठी एकच युनिट आहे अँड अदर्स अँड पर्सन इंटरेस्टेड इन सच राईट शेल फॉर द पर्पसेस ऑफ दिस सेक्शन बी डीम्ड टू क्लेम अंडर द पर्सन सो लिटिगेटिंग डीम्ड टू क्लेम म्हणजे त्यांनीही तीच मागणी केली असेल तर तो इथे आहेच अवेलेबल आणि त्याची कन्सेंट आहे असं मान्यते दुसरा सूट दाखल करण्याची गरज नाही Expansion 7 the provision of this section shall apply to a proceeding for the execution of decree and reference in the section to any suit issue or former suit shall be construed as a reference respectively to the proceeding for execution of decree question arising in such a proceeding and former proceeding for the execution of that decree सेम रेस ज्युडिकाटा एक्झिक्युशन ऑफ डिक्री लाही लागू होतो डिक्रीचं एक्झिक्युशन करायला लिमिटेशन ऍक्टला होतात का तुम्ही नाही लिमिटेशन ऍक्ट मध्ये झालंच नाही बरं ठीक आहे हा तुम्ही नव्हता ते दुसरे होते ठीक आहे लिमिटेशन काय आहे एक्झिक्युशन डिक्रीचा 12 वर्ष लिमिटेशन आहे एक्झिक्युट एकदा डिक्री तुम्हाला मिळेल की 12 वर्षात जाऊन तुम्ही कधी एक्झिक्युट करून घेऊ शकता आता एका साहेबाला डिग्री मिळाली साहेब मी 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर घेऊन गेले आणि म्हणतात की सर मला एक्झिक्युट करून द्या सरांनी कोर्टने एक्झिक्युट करून दिली खतम काम बाकी त्याला पाचजला पैसे देणे होते त्यांनी देऊन टाकले विचारांनी पुन्हा 2-4 वर्षानंतर सर ही डिग्री एक्झिक्युट करून द्या आता कोर्टाला थोडी माहिती ऑलरेडी एक्झिक्युट झाली म्हणून ठीक आहे की नाही तुम्ही ते डुप्लिकेट काढून द्या झेरॉक्स काढून ठेवा चार त्याच्या ओरिजिनल नंतर दाखल करतो मग आता अशी जर डिग्री तुम्ही परत परत घेऊन जात असेल मग ती त्याच्यावर ही काय होईल रेस ज्युडिकाटा ऑलरेडी तुमची डिग्री एक्झिक्युट झाली असं कोर्ट सांगतो ठीक आहे तर डिग्रीवर सुद्धा काय होतं एक रेस ज्युडिकाटा लागतो आता एक्सप्लेनेशन 8 मध्ये या an issue heard and finally decided by the court of limited jurisdiction competent to decide such a issue shall operate as a res judicata in a subsequent suit बघा यांनी काय म्हटलं आहे जर एखाद्या कोर्टाला लिमिटेड ज्युरिस्डिक्शन असेल म्हणजे 5 लाखापर्यंत तुम्हाला मॅटर चालवण्याचं ज्युरिस्डिक्शन आहे ठीक आहे की नाही परत जर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढली मग तुम्ही म्हणा आता तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढली पहिले कोर्टाने 5 लाखाच्या डिसाईड करून दिलं होतं आता प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू वाढली आता मी समोरच्या कोर्टात जाऊन तिथे ज्युरिस्डिक्शन येतं ना प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढल्यानंतर आता समोरच्या कोर्टात जाऊन मी काय करणार सूट इन्स्टिट्यूट करणार तर हे जमणार नाही इथे तुम्हाला रेस ज्युडिकाटा लागेल बिकॉज The suit is already adjudicated. ठीक आहे competent to decide such issue shall operate as a res judicata in a subsequent suit means a new suit. जे कोणीही न्यू सूट दाखल करेल त्याच्यावर काय होईल रेस ज्युडिकाटा अप्लाय होईल नॉट विथ स्टँडिंग दॅट सच अ कोर्ट ऑफ लिमिटेड ज्युरिस्डिक्शन वॉज नॉट कम्पेटेंट टू ट्राय सच अ सबसिक्वेंट सूट ऑर सच अ सूट ऑर द सूट इन विच सच अ इश्यू हॅज बीन सबसिक्वेंटली रेस्ड बघा त्यांनी काय म्हटलंय तो इश्यू एक पर्टिक्युलर इश्यू तुम्ही ऑलरेडी रेज केला असावा किंवा नवीन इश्यू एक रेज करून टाकला तिथे की याची प्रॉपर्टी तिथे मार्केट व्हॅल्यू एवढी होती आता जास्त वाढली आहे मला करून द्या तर तसं जमणार नाही बिकॉज तिथे रेज्युडिकाटा अप्लाय होतो ज्या वेळेस तुम्ही केस दाखल केली त्यावेळेस काय होतं तिथे तेवढीच प्राईस होती तेवढ्या प्राईसमध्ये तुम्हाला ऍडज्युडिकेट करून मिळालेलं आहे हा आहे रेज्युडिकाटा एक्सप्लेनेशन वारंवार लक्षात राहत नाही आपण विसरून जातो त्याच्यामुळे थोडं 1-2 दिवस कंटिन्यू वाचत राहायचे आणि त्याच्यात थोडे कुठेतरी लिहून ठेवायचे म्हणजे लक्षात राहते